जनता पार्टीच्या माध्यमातून कॅबिनेट मिनिस्टर असलेले धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत महिला मोर्चा प्रचंड ताकदीने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उतरला. याच्या मागचं कारणसुद्धा तितकं सबळ आहे की एका महिलेने राज्याच्या जबाबदार अशा सामाजिक न्यायमंत्रीवरती अतिशय गंभीर असा आरोप केलेला आहे आणि त्याच्यानंतर जे एक सत्र चाललं ते अतिशय भयानक, भयंकर किंवा मला असं वाटतं आहे की बलात्काराहून भयंकर घटना ज्या आहेत त्या पुढच्या काही दिवसांमध्ये झाल्या. रेणू शर्मा नावाच्या एका बाईनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केले. ते आरोप खरे आहेत की ते खोटे आहेत, त्यात काही तथ्य आहे किंवा नाही हे पोलिसांच्या तपासाशिवाय बाहेर येणार नाही. पोलीस तपास करण्यासाठी FIR दर्ज करावा लागतो जो या प्रकरणामध्ये झालेला नाही आहे. ज्यामध्ये नोव्हेंबरमध्ये धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी अप्रोच झाले पोलिसांना आणि सांगितलं की मला ब्लॅकमेल केलं जातं. त्यामुळे या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या तर या प्रचंड गुंतागुंतीच्या आणि संशयास्पद वाटणाऱ्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तरी परिस्थिती अशा स्थितीला येऊन ठेपली आहे की जी अत्याचार पीडिता आहे तिच्याच कॅरेक्टरवरती, तिच्या चारित्र्यावरती प्रश्नचिन्ह उभे केले गेलेत. एवढंच नाही तर सहानुभूतीचे चारही बाजू ह्या तिच्यासाठी बंद करण्यात आले, तशी व्यवस्थाच तशी झाली आहे. मला भीती या गोष्टीची वाटते. हा प्रश्न फक्त धनंजय मुंडे आणि रेणू शर्माचा नाही, त्याच्यामध्ये जे सत्य असेल ते समोर येईलच आणि पोलिसांनी ते लवकरात लवकर आणावं अशी विनंतीसुद्धा आज आम्ही सहआयुक्त मुंबईचे नांगरे पाटील साहेब यांच्याकडेही आम्ही गेलो होतो आणि त्यांच्याकडे आम्ही तीच विनंती केली की याच्यामधलं जे सत्य असेल ते बाहेर आलं पाहिजे. जर रेणू शर्मा याच्यामध्ये दोषी असेल तर निश्चितपणे तिला पण शिक्षा व्हायला पाहिजे आणि धनंजय मुंडे आणि त्यांच्यासोबत आणखीन तिघांनी जे आरोप केले त्या चौघांमध्ये जर दोषी आढळला तर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर हे आता जे सध्या चाललं आहे याच्यामध्ये एक वेगळा मॅसेज जातो आहे की काय महाराष्ट्रामध्ये, अशी आम्हाला भीती वाटायला लागली आहे. कारण या देशामध्ये, राज्यामध्ये अशा हजारो लाखो शोषित पीडिता असू शकतात आणि ज्यांनी आत्ता जी ही घटना झाली आहे किंवा जे आता सध्या ट्रायल चाललेलं आहे, जे आता आपण पाहतोय की आज तिघांनी आरोप केले, उद्या आणखीन, आज किंवा उद्या महाराष्ट्रातल्या किंवा आणखीन महाराष्ट्रातल्या बाहेरच्या लोकांनी असे आरोप केले तर मला त्याचं जराही आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे ज्या या शोषित पीडिता आहेत त्यांचा कुठेतरी खरोखर ज्या पिचल्या जात आहेत त्यांचा आवाज दाबायचा हा प्रयत्न आहे का? आणि तो आम्ही महाराष्ट्रामध्ये कदापि होऊ देणार नाही. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्षपणे आणि चांगल्या पद्धतीमध्ये, मला वाटतं ACP मॅडम आहेत रासम म्हणून त्यांनी मला नाव सांगितलं आणि त्या या प्रकरणाचा त्या ठिकाणी शोध घेत आहेत, इन्क्वायरी करत आहेत आणि त्यामुळे सरकारने याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि जे दोषी आहेत त्यांना तिथे शिक्षा होणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की धनंजय मुंडे हे स्वतः कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यामुळे ज्या उच्च पदावरती असल्यामुळे संबंधित पीडिता आणि तिच्या परिवारावरती दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुराव्यांमध्ये काही छेडछाड होणार नाही याचीही काही शक्यता नाकारता येणार नाही आणि म्हणून त्यासाठी भारतीय जनता पार्टीने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीसुद्धा या ठिकाणी केलेली आहे. मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगते, हा विषय रेणू शर्मा किंवा धनंजय मुंडे यांचा नाही तर हा विषय महाराष्ट्रामधल्या ज्या शोषित महिला आहेत ह्या अशाच पद्धतीने जर चालू राहिलं तर या महिला पुढे तक्रार करायला येणार नाहीत, त्या धजावणार नाहीत. मला आजच्या या पत्रकार परिषदेतून राज्यातल्या ज्या ज्या महिलांपर्यंत माझा आवाज जातो आहे त्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की जर तुम्ही अशा पद्धतीच्या अत्याचाराला बळी पडत असाल तर कृपया कोणालाही घाबरू नका. त्रास देणारा, अन्याय करणारा हा जितका दोषी आहे तो सहन करणारा त्याहून जास्त दोषी आहे. त्यामुळे असं जर कोणासोबत होत असेल तर त्यांनी कृपया घाबरून न जाता पुढे या आणि यांना शिक्षा होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच या धनंजय मुंडे आणि रेणू शर्माच्या चुकीचा पायंडा या प्रकरणाचा राज्यातल्या किंवा देशातल्या कुठल्याही महिलांवर पडू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि म्हणूनच आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीकडनं मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात केलं गेलं.